राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आज अर्थसंकल्प सादर केला। हा अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवन चारित्र्यावर संग्रहालय, शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धनासाठी 300 कोटी रुपये, अंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी रुपये, पुणे मेट्रोच्या 8,313 कोटींचे कामे प्रगतीपथावर, पुणे रिंग रोड आणि मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेला निधी, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला 500 कोटी रुपये अनुदान, पुण्यासह इतर जिल्ह्यात नवीन व्यसनमुक्ती केंद्र, बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारण्यात येणार, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृणेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या 5ही महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये।